Hi. 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 तुम्ही म्हणे ना एक वरच्या खिशात असतो मास्क, एक खालच्या खिशात असतो. खालच्या खिशात ठेवला का? प्रूफ दाखवा. खालच्याच खिशात दोन ठेवायचे होते आज. अरे वा, जमलं. अरे बापरे, दाखव. मागचं दाखवून द्या. दाखव. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही आमच्या एका स्कूलला व्हिजिट दिली, आता आम्ही दुसऱ्या स्कूलमध्ये आलो. पाणी कुठून येते अजून पत्ता लागला नाही. म्हणतो हुंड हे वाला पाणी का हे पाणी कुठून येते अजून माहित नाही. पण ते 24 तास एनी टाइम कधी बदलतात म्हणजे आजपर्यंत माहीत नाही. पण हे पाणी किती होतं शिवानी, तुला कशी वाटली जागा? फन, इंटेलेक्चुअल. इथून मित्रांनो पाणी येतं बघा. इथं तुम्हाला कसं वाटलं जिजू जागा? खूप सुंदर जागा, सुंदर एकदम सुंदर. मी मागे खूप आधी आलो होतो तर तेव्हा एवढं नव्हतंच काही इथे. आता खूप डेव्हलप झालं. हे तुम्ही
म्हणतात की हे पाणी खूप जास्त शुद्ध आहे, म्हणजे बिस्लरीपेक्षा पण जास्त चांगलं असतं. कसं आहे माझा अरे पाणी कसं चांगलं आहे, म्हणजे गोड आहे ना. मला भीती वाटत काही होऊन करताना कसं वाटलं? वाव इट्स सो नाईस. आणि हे उर्वशीची ऍक्टिंग होती. मला तो लोणार फार आवडलं. जागतिक पर्यटन केंद्र आहे. हे सर्व जगातील लोक पाहण्यासाठी इथे इथे उलका पडली होती. त्याचा रंग बदलत असतो. उलका म्हणजे उत्तर रसायने काय असतो पडली असं म्हणतात. त्याच्यामुळं हा जे सरोवर तयार झालेलं आहे ते नॅचरली तयार झालेलं आहे. आणि याच्यावरती अनेक संशोधनाचा हा विषय आहे की हे कपातात कसं झालं, की त्या या पाण्याचा रंग कसा बदलतो. हा एक रहस्य आहे. पहा हे या गोमुखातून जे पाणी पडते 12 महिने म्हणजे सतत धार चालू आहे अनेक वर्षापासून. या ठिकाणी हे जे पाणी येते कुठून याचं संशोधन कोणाला करता येत नाही. म्हणाल खूप अनेक लोक त्याच्यावरती अभ्यास करत आहे. हे पाणी येते कुठे म्हणजे जर दुष्काळ जरी पडला दुष्काळात देखील ही धार अशीच राहते. आणि खरोखर म्हणजे विचार करण्यासारखा हा विषय आहे. म्हणजे अद्भुत ईश्वरी लीला आहे ही हे पाणी. चला आता घरी. हे पाहि कुंड कुंड आहे. कुंड चला चलो लेट्स गो. डन फॉर द डे.